एमआयडीसी बोलेगाव नागापूर भागातील अवैध धंदे बंद करा, रिपाई महिला आघाडीचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन. अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुलांचं शिक्षण आणि उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झालाय. अहमदनगर मधील एमआयडीसी बोलेगाव नागापूर या भागातील जुगार, मटका, हातभट्टी, दारू, गांजा आदी अवैध धंद्यांमुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होऊन मुलांचं शिक्षण आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनत चाललाय. त्यामुळे त्वरित अवैध धंदे बंद करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रिपाई महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा ज्योती पवार, मंगल चांदणे, शोभा मिरपगार, सोनाली पवार, संगीता पाटोळे, सुवर्णा पाटोळे, मैनाबाई शिंदे, सुशीला भाकरे, सुमन भाकरे आदी उपस्थित होते. एमआयडीसी नागापूर बोलेगाव या ठिकाणी दारूचे, मटक्याचे, बिंगोचे असे काही धंदे चालू आहेत. हे धंदे बंद झाले पाहिजेत. या धंद्यांमुळे आमचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, आमचे मुलंबाळ उद्ध्वस्त होत आहेत. येत्या 10 दिवसात हे धंदे जर बंद झाले नाहीत तर सर्व महिला आमच्या कुटुंबासकट किंवा लेकरांसकट इथं उपोषणाला बसतो. एसपी ऑफिस पुढे उपोषण करू. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर.